झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर 900 बातम्यांमध्ये आम्ही दोघे पण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं तर आता सिद्धार्थशी गप्पा मारायची वेळ झाली आहे, तेव्हा जास्त वेळ न घालवता मी सिद्धार्थशी गप्पा मारणार आहे। सिद्धार्थ, सतरंगीरीसारखा एक वेगळा धाटणीचा चित्रपट तू केलाय, तरुणाईचं प्रतिनिधित्व केलंय, तर आजच्या या तरुणाईला काय संदेश देशील? मला एवढंच सांगावं वाटतं की म्हणजे मी सांगणार असं कुणी नाही, कारण मी पण तरुणच आहे, मी पण त्यांच्यातलाच एक आहे। तर मला खरंच हे सांगावं वाटतं की खूप स्वप्न बघा आणि त्याच्यामागे धावत सुटा त्या स्वप्नांमागे, की संकट खूप येतील, आपल्याला अपोज करणारे लोक खूप येतील, त्यातले अपोज करणारे लोक आपले आई वडील सुद्धा असू शकतात, पण आई वडिलांना अपोज कधी करू नका। त्यांचं काय मत आहे ते ऐकून घ्या आणि त्याच्यातनं काही सुवर्णमध्ये निघतोय का ते बघा, पण तुमचं स्वप्न बघणं कधीही सोडू नका, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। करिअर तुमचं आता ज्या पद्धतीनं कॉम्पिटिशन होत चालली आहे, कुठल्याही फील्डमध्ये घ्या, तर ड्रीम करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामागे धावणं, प्रामाणिकपणे धावणं खूप गरजेचं आहे, प्रामाणिकपणे धावणं गरजेचं आहे। मेजवानी सारखा एक कुकिंग शो, कुकरी शो केलेला आहेस तू, तर तू घरी कधी काही वेगळा पदार्थ बनवून आईला खाऊ घातलायस? हो केलंय ना तसं, म्हणजे मी आधी मला फक्त चहा पोहे मॅगी एवढंच करता यायचं मला, पण आता मी छान भाजी केली होती एकदा आईसाठी, पोळ्या पण केल्या होत्या, म्हणजे लाटून ते जरा आपण वाटीनी हे करतो ना, गोल करतो ना, तसं केलं होतं, पण मी भाजी। आपल्याकडे ना सिद्धार्थ वेळ खूप कमी आहे, अगदी थोडक्यात सांग की तू डान्स महाराष्ट्र डान्सचं अँकरिंग करतोस आणि आज हे वृत्त निवेदन, तुला यात सगळ्यात जास्त काय आवडलं? मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हा सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही काम करत असता, ज्या पद्धतीनं सगळा सेटअप होत असतो आणि सगळं लाईव्ह घडत असतं, आमच्या इथे रिटेकला वाव असतो पण तुमच्या इकडे सगळं लाईव्ह असतं, चूक झाली की संपलं सगळं, पण माइंड ब्लोइंग, इट वॉज द ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स। सिद्धार्थ आज तू इथे आलास आणि माझ्यासोबत छान अँकरिंग केलंस, मला सहकारी म्हणून होतास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू, थँक्स अ लॉट। झी 24 तास एक पाऊल पुढे।